तर मित्रांनो, गाय बाजार आणि बैल बाजार पाहिल्यानंतर आता आपण चाकणचा म्हैस बाजार पाहणार आहोत. तर किमती काय चालू आहेत, रेट काय चालू आहेत हे पाहूया. आपण पाहू शकता म्हशी वगैरे कशा बांधलेले आहे. अन्न काका, हिचे काय सांगता ह्या म्हशी आली गेली? नव्वद हजार रुपये सांगता. वेट किती आहे हिचं? तिसरं. दूध किती पिलं हे मागच्या येताला? दूध पिळले 10 अकरा. 10-11. आता किती दिवस बाकी? आता 7-8 दिवसात होईल. काय 7-8 दिवसात? बरं, कितीपर्यंत होईल फायनल? फायनल 80 पर्यंत. 80 पर्यंत. काय नंबर सांगा आपण? 92-72-72-72-30 53-63-58-58. तर हा या गायच्या म्हशीच्या मालकाचा नंबर आहे. घरगुती आहे का व्यापार आहे? घरगुती आहे का? बरं, नाव काय आपलं? नंबर माझा चालला आहे. तुझ्या नंबर दे. नंबर सांगा तुमचा. 97-63-63-61-06-63-61-06. तर हा या म्हशीच्या मालकाचा नंबर आहे. गाव कुठलं आपलं? कायचेवाडे. तालुका? खेड. खेड जिल्हा पुणे. बर, पाहू शकता ही म्हशी. 80,000 रुपये फायनल म्हणतायत. व्यापाराला आल्यानंतर थोडेफार अजून पण कमी होते. ही पण तुमची आहे काय? हिचे काय सांगताय? कच्च्या हजारा ही. कच्च्या हजारा म्हणले. लागल्यानंतर अजून चांगली दिसणार म्हणजे. दाताला कसे ही काय सांग, जुळलेली असेल. ही किती पिले मागच्या येताला? हिला पिले 8 लिटर पहिले. पहिल्या येताला 8-4-4 लिटर. हिची काय किंमत? हिची किंमत सांगितली 75. 75. द्यायची किती पर्यंत? ही द्यायची 70 पर्यंत. 70 पर्यंत. ठीक आहे, धन्यवाद, चांगली माहिती दिली. चालत राहता, दुसऱ्या म्हशी पाहूया. पाहू शकता हे चालूला वेलेले झार अजून अंगावच आहे. तर पाहू शकता ते वस्त त्या म्हशीची किंमत सगळी जाणून घेणार आहोत आपण. आता काका ते कधी वेले आता झार दिसत? 1.5 तास झालं का? किती वेळा खाली झाली? इकडे. खाली काय आहे? खाली आता पारडी. पारडे काय? बर, काय किंमत सांगता हिची? सांगा एकदा सांगतो. 1,10,000 रुपये. किती पिळेल तरी दूध? सांगताय 10 लिटर देते. 10 लिटर देते. 1-10 सांगताय. तर किती कमी होत व्यवहारात? व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होऊन जातील. अंगाची सडाची बाकी सगळी गॅरंटी. आता काय अंगाची तर काय विषय नाही, सड वगैरे चेक करून नेणार तुम्ही. नंबर सांगा आपला. 98-50-89-69-66-79. तर हा या म्हशीच्या मालकाचा नंबर आहे. गाव कुठलं आपलं? गाव रोकल. रोकल तालुका? खेड. खेड जिल्हा पुणे. व्यापार ना? व्यापारला. ही सगळ्या तुमच्या मालकीच्या म्हशी आहेत? माल ही सगळा कुठला? हरियाणाचा का? खेड्यात नको करता. गुजरातचा आहे का? बर, ह्या म्हशीची काय कॅपॅसिटी आहे? दहा लिटर कॅपॅसिटी आहे आपण म्हशीचे पाहू शकता. हिची पण किंमत 1-10 सांगितलेली, वेळेला झालेली. पाहू शकताय सडाला अंतर वगैरे. ठेप्याला म्हैस कशी आहे? रिंगवाली मोठ्या मापाची मोठी म्हैस आहे. पाहू शकताय. हा, किती वेळा खाली होणार आहे? तिसऱ्यांदा काय? मागच्या वेळेला दूध किती पिले ह्या म्हशीने? 6-6. काय काय किंमत सांगता ह्याची? 1,40,000. 1,40,000. द्यायची किती पर्यंत? 1-10 पर्यंत. काय बरं, नंबर सांगा आपला. 99-75-95-98-99. तर गाव कुठलं आपलं? राऊल. तालुका? दौंड. जिल्हा? पुणे. पाहू शकता म्हैस कशी आहे? ती समोर न पाहू शकता. किती वेत आहे काका? वेत तिसरं. वेत तिसरं वेत आहे. पाहू शकताय 12 लिटर पिलेले आहे मागच्या वेता. चला तर दुसरी म्हैस पाहू. पाहू शकता ही म्हैस. हो, किती दिवस बाकी आहेत हिला खाली व्हायला? खाली व्हायला किती दिवस बाकी आहेत? 10 दिवस. काय किती पिळेल दुधाला ही तरी? दुधाला किती दिलंय मागच्या वेळेला? 10 लिटर. काय किंमत सांगतात? 80,000 रुपये. द्यायची किंमत काय? होईल कमी जास्त. व्यवहारला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होऊन जातील. नंबर सांगा. 98-22-41. बर, चालतंय. तर हा या म्हशीच्या मालकाचा नंबर आहे. पाहू शकताय. वेळ किती म्हणला? तिसरं. बर,
पावसाचा हिसाब व्यवहार झालेला आहे आणि सड फोडतात तर कशी सड फोडतात ती पण पाऊस पहा मुळे एवढे हलत्या ओ व्यवहार झाला आहे मामा हिचा कितीला झाला झाला तर कितीला सांग चॅनलवर चॅनल साठी 36 लाख पार्टी आहे ना पार्टी आहे पाहू शकता ती वात्र 36,000 व्यवहार झाला दूध किती आहे चालू एका टायमिंगला 5 लिटर दूध आहे त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता म्हशीचं मार्केट कसं आहे म्हशीचं मार्केट कसं आहे गायींचं कसं आहे आणि बैलांचं कसं आहे हे मला तिने पण व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये सांगा पाहू शकता आडण वगैरे कसे एक शिंग मोडले जरा म्हणजे कमी आहे परंतु आडण वगैरे ठेप्याला चांगली म्हस आहे तर ह्याची किंमत आपण जाणून घेऊ हो किती दिवस राहिले किती दिवस राहिलेत किती दिवस बाकी आहेत वेळ वेद किती काय किंमत सांगता द्यायची किंमत काय फायनल किती पेल दुधाला तरी दुधाला किती पेल 8 लिटर बरं नंबर सांगा आपला 97 42 तर हा या गायच्या मालका म्हशीच्या मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता 70,000 फायनल म्हणतात परंतु व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होऊन जाते 8 लिटर दूध देणार मित्रांनो कारण कासला वगैरे चांगली म्हस तर पाहू शकता ही म्हस आता ह्या म्हशीची माहिती आपण जाणून घेणार आहोत ही मला वाटते थोडं जाफराबादी क्रॉस कुठल्या जातीची म्हस जाफरीज आहे ना किती दिवस बाकी आहे तिला 10-12 दिवस काय वेद किती होईल दुसरं वेद किती लिटर दूध चालत तर 12 लिटर पिलेली 12 लिटर पिलेले तुम्ही स्वतः पिले शेतकऱ्याला स्वतः यांनी 12 लिटर दूध पिलेलं आहे नाव काय आपलं मेदनकर गाव कुठलं आपलं चाकणचं आहेत काय व्यापार ना तर पाहू शकताय 12 लिटर पिलेले काय किंमत सांगता म्हशी 1,10,000 द्यायची किंमत काय द्यायची भाई ना इकडे तिकडे थोडीफार व्यवहाराला आल्यानंतर मित्रांनो नक्कीच कमी जास्त होऊन जातील तर नंबर सांगा आपला 72 76 72 76 212 7 07 7 07 तर हा या म्हशीच्या मालकाचा नंबर आहे ज्यांना पाहिजे असेल ते कॉल करू शकता पाहू शकता कसे म्हस आडणला वगैरे चांगले आणि तगडा म्हस आहे तर मित्रांनो म्हशींचा आजचा म्हशीचा बाजार हा इथेच थांबवणार आहे तर बाजार कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल आहे आपला गाय म्हस खरेदी विक्री संघ युट्यूबला सर्च करा लगेच वर येईन सगळं बाजारच असतात आपल्या चॅनलवर गाय पण आहे का बरं गाय पण तुमच्याच मालकीची आहे ना बरं किती दिवस बाकी आहे 10-12 दूध किती पेल दूध 18-20 लिटर पिळेल होय किती होय दाताला कसे दात दात दाखव साहेब नाही झालं जुळले आता आली जुळले आता बरं किंमत काय पंच्याऐंशी द्यायची किंमत काय व्यवहाराला पत्त्यावर कमी जास्त होते तर म्हशीच्या वेडोमध्ये ह्यांची एक इच्छा होती की गय पण दाखवावी म्हणून त्यासाठी आपण गय पण कव्हर केलेले तर गय चांगले व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील 85,000 रुपये सांगतायत पण ठीक आहे चालतंय तर तिन्ही व्हिडिओमध्ये कुठला व्हिडिओ चांगला वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद